माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. मित्र हो, श्रावण महिन्यातले पवित्र देवस्थानं, महादेवाचे मंदिर कुठं आहेत याची माहिती आम्हाला देत जा असं अनेकांचे मेसेज निरोप आले होते. त्यानुसार आम्ही आता आहोत नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातल्या कड्याचा महादेव या नावानं प्रसिद्ध असलेल्या, जे की डोंगर दऱ्यामध्ये अत्यंत नदीच्या काठावर बसलेलं हे पवित्र देवस्थान. आज श्रावणातला सोमवार, पहिला सोमवार, भाविकांची गर्दी आहे आणि आपण बघूया आता की कसं कसं आहे. आणि बऱ्याच वेळापासून ही अशी झाडी सुरू होती. आम्ही अगदी मंदिराच्या टप्प्यात आल्यानंतर हा ब्लॉग सुरू केलेला आहे आणि तुम्हाला समोर हे शिखर दिसत असेल आणि ही भाविकांची गर्दी वरचीवर वाढत आहे. वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि परिसरातलेच नव्हे तर जिल्हाभरातून, बाजूच्या लातूर जिल्ह्यातून आणि तिकडं आंध्र तेलंगणातून सुद्धा इथं भक्त येत असतात इतकं हे पवित्र कड्याचा महादेव नावाचं देवस्थान. तर ते आपण देवस्थानाच्या अगदी जवळ जात आहोत. तिथे प्रसाद वगैरे, नारळ, बेल, फूल विक्री सुरू आहे आणि इथपर्यंतच आपण वाहनं घेऊन येऊ शकतो. ही इथं लावलेले बॅरिकेड आपण आता इकडनं जाऊया. कड्याचा महादेव हा अत्यंत प्रसिद्ध देवस्थान आहे परिसरातलं, विशेषतः यात्रा आणि श्रावण महिन्यात, विशेषतः सोमवारी आणि पूर्ण महिनाच श्रावणाचा इथं भाविकांची तुडुंब गर्दी असते. महादेवाचे अनेक भक्त हे असं डोंगर उतारचं अत्यंत मनमोहक असं हे दृश्य. आपण आता मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. अशा पायऱ्या उतरून जावं लागतं पण. तर असं हे चहूबाजूनं पायऱ्या असलेलं अत्यंत पवित्र असं देवस्थान आपण आता पायऱ्या उतरून खालती जात आहोत आणि मंदिरासाठी दर्शनासाठी लाईन लागलेली आहे. तिकडं आपण परत जाऊत पण याचा परिसर किती सुंदर आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इकडे घेऊन येतो. देवदर्शन तर होणार आहेच. अत्यंत सुंदर असं एक कड्याचा महादेवाचं मंदिर. हे भाविकांची गर्दी रांग लागलेली आहे. आणि बघा हा मंदिराच्या पाठीमागचा परिसर बघा, ह्या पायऱ्या आणि इथं लोक येत असतात. एरवी पण 12 महिने इथं एक पर्यटन आणि दर्शन या दोन्ही उद्देशाने येत असतात. आम्ही पण असं एरवी आलेलो आहोत. इकडल्या भागातून निघाले की इथं भेट द्यावीच वाटते, इतका सुंदर हा परिसर. आणि ह्या पायऱ्यांवर पण आपण आता जात आहोत आणि बघा हा सुंदर ओहोळ नदी मंदिराच्या अगदी असं खाली उतरत जावं लागतं पायऱ्या. आणि हा पर्यटनाचा सुद्धा आनंद घेतात भाविक इथे येऊन. तर बघा हा किती सुंदर नदी. दर्शन घेऊन झाल्यानंतर इथं विसाव्यासाठी भाविक येतात. स्नान किंवा काही जण आंघोळ इथं स्नान करून दर्शनाचा लाभ घेतात. तर अशा अत्यंत पवित्र असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातला हा कड्याचा महादेव. हे बघा असे दऱ्या सगळ्या बालाघाटच्या डोंगर रांगा पसरलेले, हवहळ सुंदर वाहत जातो. हे नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातलं पवित्र कड्याचा महादेव हे देवस्थान आहे. श्रावणात आणि विशेषतः श्रावणी सोमवारी तरी तर प्रचंड भाविकांची गर्दी असते. पंचक्रोशीतले भाविक ह्या बायका इथं पूजा करत आहेत नदीची, पाण्याची. काही भक्त इथं स्नान करून दर्शनासाठी जातात. अत्यंत श्रद्धेनं इथं येत असतात. काही असे पर्यटन म्हणून फिरत निघालेले आहेत वरती. तर अत्यंत
इकडे मुलं पोहत असलेली दिसत असतील. अतिशय स्वच्छ. चला वर. तर हे दृश्य तुम्हाला हे झाडी वनराई आजूबाजूला पसरलेली ही नदी. तर आता आपण परत मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करूया. हे अशा पायऱ्या चढतून वर जावं लागतं. मला खात्री आहे की हा परिसर, हे निसर्गरम्य ठिकाण तुम्हाला नक्की आवडलेलं असणार आहे. शंभर टक्के ही किंमत हीच. तर बघा ह्या सगळ्या डोंगरदऱ्या बालाघाटच्या आणि ह्या डोंगरदऱ्यामध्ये वसलेलं हे अत्यंत पवित्र असं कड्याचा महादेव नावाचं हे काही फोटो सेशन सुरू आहे. तर या ठिकाणी संबंध मराठवाड्यातून आणि तेलंगणाच्या काही भागातून श्रावण महिन्यात तर पूर्ण गर्दी असतेच. श्रावणी सोमवारी तर विशेष गर्दी आणि एरवी पण बाराही महिने, विशेषतः सोमवार असेल, शिवरात्री असेल, हा परिसर भक्त आणि भाविकांनी गजबजून गेलेला असतो. असा हा कड्याचा महादेव. इथे दर्शन करून आलेले लोक पुष्पहार, आपलं नारळ वगैरे फोडून, कारण आत फोडण्यासाठी बंदी आहे, म्हणून इथं पूजा वगैरे हे करत आहेत. पाऊस मुख्य मंदिराच्या बाजूला हे दुसरं एक मंदिर आहे, त्याचा आपण नंतर आढावा घेऊ. पण आता आपण मुख्य मंदिराच्या दर्शनाच्या रांगेमध्ये थांबून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर असं रांगेत उभं राहून आपल्याला दर्शन घ्यावं लागतं. आम्ही रांगेत आलो अर्थात थोडंसं पुढून आम्हाला परवानगी दिली बघा, चॅनलवाले असल्यामुळं आपल्याला परवानगी मिळालेली आहे. तर हे मुख्य कड्याच्या महादेवाचं मंदिर भाविकांचं अत्यंत श्रद्धेचं ठिकाण. मराठवाडा आणि तेलंगणातून सुद्धा काही भक्त इथं दर्शनासाठी आपली नवस फेडण्यासाठी येत असतात. आणि श्रावण महिन्यात तर मग इथं भक्तांची मांदियाळीच असते. तर आता आपण कड्याच्या महादेवाच्या मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारात आलेलो आहोत. याच्यामध्ये गाभारा आहे आणि हे असं साधारणतः दृश्य दिसतं. आणि आता आपण अगदी काही क्षणामध्ये दर्शन आपलं होणार आहे. तर हे बघा हे कड्याच्या महादेवाची मुख्य पिंडी अतिशय सारखे आदेशक दुधाचे बेल फूल म्हणून अत्यंत श्रद्धेने येत असतात. आपली इच्छा असेल तर तुम्ही जर तिकडून आलात तर लात शिरूर बिलोली नरशी रोडवर जाम जळकोण नावाचं गाव आहे जाम, तिथनं जर वळलात तर तिथून पण हे सापडू शकतं. इकडं नांदेड रोडवर येताना माळाकडे येऊन तर अशा अत्यंत पवित्र अशा या भक्तिस्थळातून मी आपला निरोप घेतो. जय जगत.